अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना राबवली जात असून या योजनेचा प्रसार व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने 1 रुपयात पीक विमा योजनेसंदर्भातील माहिती देणाऱ्या रथाचा लोकार्पण सोहळा आज जामनेर शहरात करण्यात आला। 1 रुपयात पीक विमा योजनेसंदर्भात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना माहिती मिळावी असा या रथाचा उद्देश असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, तसेच हा पीक विमा काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्र चालकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी त्वरित बीजेपी पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे संपर्क करावा, संबंधित केंद्र चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा शेतकी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आणि माजी उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी दिली। याप्रसंगी माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, माजी नगरसेवक बाबूराव हिवराळे, उल्हास पाटील, आतिश झालटे, सुहास पाटील, नामदार महाजनांचे स्वीय सहाय्यक दीपक पाटील, छगन झालटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मार्फत 1 रुपया पीक विमा योजना ही अंमलात आलेली आहे आणि त्याचा प्रसार व्हावा म्हणून माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आज आपल्या जळगाव जिल्ह्यात हा 1 रुपयात पीक विमा योजनेच्या माहितीच्या संदर्भातला रथ तयार करण्यात आलेला असून तो जिल्ह्याभरात फिरणार आहे आणि माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा या अपेक्षेने या रथाची निर्मिती करण्यात आलेली आहे। तरी माझी जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घ्यायचा आहे। सेतू सुविधा केंद्रवाले जर का अतिरिक्त पैसे मागत असतील तर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधावा, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कारण या योजनेसाठी शासन त्या सेतू सुविधा केंद्रवाल्यांना 40 रुपये अनुदान देत असतं, 1 रुपयात आपला शेतातील पिकाचा विमा आपल्याला आता काढता येणार आहे। पण आता की गेल्या अनेक वर्षापासून नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी उभी राहते आहे, मग ते अति पाणी पाऊस पडल्याने किंवा पाऊसच न पडल्याने किंवा बी बियाण्यांमध्ये प्रॉब्लेम आल्याने असे शेतकऱ्यांच्या अनेक 4 महिन्यानंतर ते नुकसान लक्षात येतं, किंवा वादळी पाऊस, गारपिटांचा पाऊस, चक्रीवादळ अशा अनेक संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहतात आणि त्यावेळेला शेतकरी हवाल दिल होतो आणि त्या शेतकऱ्याला तारण्याचं काम आज ह्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी 1 रुपयामध्ये या ठिकाणी हा शेतकरी विमा या ठिकाणी काढलेला आहे, त्याचा सर्व लाभ सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी करायचा आहे, अतिशय पॉझिटिव्हली या गोष्टीकडे बघायचं आहे आणि 1 रुपयामध्ये जाऊन आपण सुविधा केंद्रावरती जायचं आणि तो विमा काढून घ्यायचा। नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सदर विम्याचा हा 100% तुम्हाला फायदा होईल हे मी या माध्यमातून आवाहन करतो। हा जो रथ या ठिकाणी आता फिरणार आहे हा माहिती रथ आहे, यावरती माहिती दिलेली याबरोबर पॉम्पलेट आहे, त्याच्यावरचे पॉम्पलेट आणि माहिती रथाची माहिती वाचून आपल्याला काही याच्याही पलीकडे जर काही माहिती अपेक्षित असली तर भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला फोन करायचा, त्यांच्याकडनं ती माहिती मिळवून घ्यायची।
तथा या पीक विम्याला एकच रुपया खर्च आहे, परंतु काही ठिकाणी ऐकूही असा येत आहे की कोणी 200 रुपये घेते, कोणी 300 रुपये घेते. तर अशा काही घटनाक्रम जर आपल्या निदर्शनास आल्या तर त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.